मुलांनो, मागील धड्यात आपण विविध आकारांनी तयार झालेल्या टाइलिंगच्या नमुन्याविषयी शिकलो. या धड्यात आपण मजेदार उदाहरणातून याविषयी अधिक शिकूयात. शेरखान, चंदा आणि बब्बन अप्पूच्या वाढदिवसाच्या मेजवानीला आले आहेत. अप्पूकडील फरशीवर टाइल्सने तयार केलेली डिझाईन पाहून ते विचार करू लागले की आपण देखील आपल्या घरांमध्ये टाइल्सचा वापर करून सुंदर डिझाईन तयार करूयात. मेजवानी संपली आणि सर्वजण आपापल्या घरी गेले. दुसऱ्या दिवशी चंदाने बाजारातून अशा तऱ्हेच्या टाइल्स खरेदी करून आणल्या आहेत. दुकानदाराने चंदाला सांगितले की ती या आकारांच्या टाइल्स वापरून अशा प्रकारे डिझाईन तयार करू शकते. पण चंदाला हे डिझाईन तयार करायला जमत नाही. मुलांनो, तुम्ही या आकाराची टाइल वापरून हे डिझाईन तयार करण्यासाठी चंदाला मदत करू शकाल का? होय, तर आम्ही अशा प्रकारे ह्या टाइलला फिरवून जोडू आणि मग हे डिझाईन तयार करू शकतो. चंदा आपल्या नवीन फरशीचं डिझाईन पाहून खूप आनंदी आहे. इकडे पाहूयात शेरखान काय करतो आहे. शेरखानने आपल्या घराच्या तीन भिंतीवर या तऱ्हेची डिझाईन तयार केली आहेत. मुलांनो, तुम्ही सांगू शकाल का की शेरखानने ह्या तीन टाईलपैकी कोणती टाईल कोणत्या डिझाईनसाठी वापरली आहे? शाबास मुलांनो, तुम्ही हे अगदी बरोबर ओळखले. चंदा आणि शेरखानची घरे तर खूप सुंदर दिसत आहेत. आता पाहूयात की बब्बनची काय परिस्थिती आहे. अरे, हे काय, बब्बन फक्त अर्ध्या भिंतीवर नमुना तयार करून झोपी गेला. मुलांनो, हा नमुना पूर्ण करण्यासाठी तुम्ही बब्बनला मदत करू शकता का? वा वा मुलांनो, तुम्ही हे काम अगदी योग्य प्रकारे पूर्ण केले आहे. बब्बन उठला आहे. पहा तरी, बब्बन आपली सुंदर भिंत पाहून किती आनंदी झाला आहे. मुलांनो, या धड्यात आपण विविध आकारातून तयार झालेल्या टाइलिंगच्या नमुन्या पॅटर्नची काही मजेदार उदाहरणे पाहिली.